आणि पूर्ण ब्लॉग आवडतात ना, मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. नमस्कार श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया उपवासाचं लिंबाचं लोणचं. म्हणजे आपल्या आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये झालं तर हे लिंबाचं मिरचू आहे. फक्त उपवासाला आमच्याकडे मीठ खात नाहीत म्हणून तुम्हाला उपवासाचं म्हणून सांगत आहे मी. तर बघा, हे असे लिंब आणायचे, एकदम पातळ सालीचे आणायचे, एकदम छान राहतात ते. आणि आणलेले आहेत का बघा, असे आणि धुवून त्यांना पुसून कोरडे करून घ्यायचं लिंब. आणि छानपैकी कुकरमध्ये टाकायचं. ही कुकरची प्रोसेस म्हणलं तर एकदम फास्ट होते म्हणून कुकरमध्ये करून घेत आहे. तुम्ही कशातही शिजवू शकता, खूप लवकर शिजून जातात, त्याला काही उशीर लागत नाही. आणि थोडंसं पाणी टाकून लिंब शिजवून घ्यायचं मस्तपैकी. आपूटच लिंब टाकायचं, त्याला काही फोडी करायची नाही, म्हणजे त्याचं रस निघून जाते. त्यामुळे असं आपूटच टाकून आता शिट्ट्या करून घेऊत आपण दोन. छानपैकी दोन शिट्ट्या करून घेतलं की मग लिंबाचं लोणचं आपल्याला करण्यासाठी रेडी होऊन जाते. बघा तेव्हा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. बघा कशाप्रकारे शिजलेला आहे, एकदम लिंब मस्तपैकी शिजलेले आहेत. आता हे लिंब आपण काढून घेऊया, म्हणजे छानपैकी लोणचं होईल. मग जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताई दादा असतील तर. बघू शकता लिंब असे झालेले आहेत. आता आपण हे लिंब काढून घेऊन ह्याला मी फोडून घेते. आपण हातानं एकदम खूपच असं सॉफ्ट होऊन गेलेले आहेत, आल्या मग हे का चिरले जातात हे हातानं. बघा चाकून कसं झाले आहेत. आता हे हातानं आपण काढून घेऊ. फक्त असं आहे का हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते. फक्त आहे का असं करून त्याचं रस काढून टाकायचं. म्हणजे का जात नाही ते रस, आपोआप गळून जाते. आणि का जाईना जाऊ द्यायचं, म्हणजे तरच आपल्याला त्याचं पित्त होत नाही. नसतं ते लिंबाचं रस जाऊ दिलं ना आपल्या लोणच्यामध्ये, तर ते खाल्लं तरी पित्त वाढते आपल्या शरीरामध्ये, पित्ताचं प्रमाण म्हणून त्याला येऊ द्यायचं नाही. आणि इथं बघा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी वाळलेले, का तर आपल्या मिरच्यामध्ये मीठ राहतंय म्हणून मी हे मिरच्या घेतलेल्या आहेत. आपलं मिरची पावडर जे वर्षाचं कुठल्या जातं त्याच्यात मीठ राहते ना, म्हणून असं घेतलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये शिंदिलून टाकून घेत आहे. हे लांब मिरच्या घेऊन थोडंसं शिंदिलून दोनच चमचे टाकून, पहिले सुरला छोटा आहे चहापत्तीचा चमचा, त्याच्यावर दोन चमचे टाकून ही मिरची पावडर आपण वाटून घेऊ. मिरची म्हणलं तर वाटून घेतलं तर मला लिंबाच्या मिरच्यामध्ये घालायला जमते. हे बघा अशी लिंबाची फोडी करून घेतलेली आहेत, किती मस्त बघा. आणि त्याच्यामध्ये गूळ आणि अजून थोडंसं शिंदिलोन घालून मी पूर्ण लिंबाचं मिरचू वाटून घेऊत. मग आपण आता ह्याच्यामध्ये टाकून सनी, हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सुरूला जरा हे मिरच्यांना कलर नाहीसारखं वाटतं आहे, पण वाटून वाटून घेतल्याच्या नंतर त्यांना कलर येते. आणि हे बघा वाटल्याच्या नंतर आता इथं थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे. तेलामध्ये फक्त जिरा टाकायचा. आपण येरी वेळचा असला तर लसण टाकत होतो, पण हे उपवासाचं असल्यामुळे नुसता जिरा टाकलेला आहे. आता हे लसण टाकण्यात असल्यामुळे हे बघा आता हे मिरचू कसं झालेलं आहे, कलर बघा किती सुंदर आले. त्याच्यामध्ये ही फोडणी टाकून घ्यायची. आणि हे लिंबाचं लोणचं आता तुम्ही मुलांना चपातीला सुद्धा लावून देऊ शकता, इतकं भारी लागेल की नाही, खूपच आवडीनं खातील. फक्त चपातीला लावायचं, रोल करायचं, देऊन बघा एक वेळेस, म्हणजे ती मुलं काय म्हणतील ते तुम्हाला कळेल. हे तुमचं लिंबाचं मिरचू तुम्ही वर्षभर सुद्धा राहते, आता ह्याला काहीच होणार नाही. का तर ह्याला उकडून घेतलेलं आहे आणि हे आंगची आंबट असल्यामुळे ह्या लिंबाच्या मिरच्याला काहीच होणार नाही. तुम्ही सुद्धा एक वेळेस हे नक्की करून बघा आणि नंतरच मला सांगा. आणि केलं तेव्हा माझी आठवण नक्की येणार तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.